गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही चर्चा केली आणि सत्ताधाऱ्यांचा तिथं प्रस्ताव होता, त्याच्यावर चर्चा सत्ताधाऱ्यांनी केली का नाही केली, त्याच्यावर सगळे विषय संपून टाकले, त्याच्यावर जो तुम्ही बोलला असता आणि तो तुम्ही आणणार होता नाही तर आणला होता, म्हणून कदाचित आम्ही दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये घेतला आणि तो तुम्ही आणून सुद्धा जेव्हा चर्चा करत असेल तर त्याच्यावर कुठं ते करून येतं की सत्तेत असताना लोकांना विदर्भाचं आणि महाराष्ट्राचं काही पडलं नाही. प्रोजेक्टच्या बाबतीत बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं 90,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आम्ही फक्त विदर्भामध्ये आलो, किती रुपये आले महाराष्ट्रामध्ये 9,000 कोटी आले, विदर्भ 16,000. त्यामुळे हे काय इलेक्शन जवळ आलं की फार घसा कोरडा होतो घुसूसतं आहे हे विदर्भाची बाजू मांडतात आणि सत्तेत गेल्यानंतर विदर्भाला विसरतात आणि महाराष्ट्राला विसरतात, हे असे बीजेपीचे कार्यकर्ते पदाधिकारी. काल रामकदम साहेब बोलले की रवी दादा पवार हे कधी साधनामध्ये दिसले असं काय असं कोण म्हणलं? कदम साहेब बोलले. राम कदम म्हणजे मुंबईवाले आश्चर्य. आता मला माहीत नाही फोटो काढायची परवानगी असते का नसते, जर असेल तर तिथं ते किती वेळा होते मी किती वेळा होते हे आपल्याला बघायला मिळेल आणि जर ते असून सुद्धा मी दिसलो नसेल तर मग ते झोपले होते का हे बघावं लागेल. नक्कीच विदर्भावर सत्ताधाऱ्यांनी तरी चर्चा करायला हवी होती पण त्यांनी देखील विदर्भावर चर्चा केली नाही. पण आम्ही शेतकऱ्यांचे व बेरोजगारीचे वारंवार प्रश्न मांडले आहेत. जे कदम साहेब बोलले त्यावर मी सातत्याने भवनामध्ये होतो आणि चर्चा करत होतो, जर त्यांना दिसलं नसेल तर हे आश्चर्याची गोष्ट आहे. विधानभवन कॅमेरामॅन अक्षतासह निलेश पिंजर.